सभापतीपदामध्ये 100 एकर जागा कोणाची? या शिखरापूर पासून चकण चौकापर्यंत जेवढे पण स्टॉल आहेत सगळे कोणाचे? माझे. हा रस्ता कोणी बांधलाय? मी बांधलाय. सगळे टवानेच माझे. या सगळ्यांना ज्या सगळ्या सुविधा पुरवल्या कोणी? याला अहंकार. आणि हा अहंकार जर झाला तेव्हा मात्र तरी होय अभिमान देव नटला
भगवान श्री कृष्ण ने सांगितलं ऐकली अर्जुनाने नंबर दोन तीच गीता संजयानी ऐकली कारण संजयाने जशीच्या तशी कोणाला सांगितले धृतराष्ट्राने सांगितली म्हणजे किती झाले दोन आणि दोन चार पाचवी कोणी ऐकली ध्वजस्तंभावरी आणि सहावी कोणी ऐकली भीमाचा आणि हिडिंबाचा मुलगा घटोत्कच त्या घटोत्कचाचा मुलगा बरबरी यांनी सुद्धा ते युद्ध पाहिलं बरे का कारण त्या सगळं सांगायला वेळ नाही अशी ही गीता आंधळ्याने देखील धृतराष्ट्राने देखील खर तर बघायला गेले वरपंगाने धृतराष्ट्राने देखील पण खरं अज्ञान हे आंधळं असत अलग लक्षात अज्ञान अंधकार अज्ञानाच्या अंधकारणामुळे कारणामुळे ते दिसत नाही पण ज्या वेळेस तो तुझ्या ब्रह्मनिष्ठ कृपाळ महात्म्यांचा बरं जास्त लागतो मला सांगतात धन्य धन्य सद्गुरुराव धन्य धन्य सद्गुरुराव Thank you.
समजावून दिलं. मग अज्ञान रूपी अविद्या रूपी अंधळ्याला त्या सद्गुरूंच्या कृपेने ज्ञान रूपी डोळे फुटले आणि मग तो डोळा झाला. नंतर बहिर्याने ऐकले आनंद तेजीचा मुख्याशी वाचा बहिरे ऐकती करावे. तीन पुत्र असतात बघा, एकाच्या तोंडावर हात, एकाच्या कानावर हात, एकाच्या डोळ्यावर. काय सांगायचं ते ना, नको ते बघण्यापेक्षा त्याहून आंधळा बराचे नाही. नको ते बोलण्यापेक्षा मुक्कामी असलेलं चालेल आणि नको ते ऐकण्यापेक्षा बहिरा असतो तरी चालेल. तेव्हा हे दिव्य ते बहिर्यानं ऐकलं, म्हणजे तो हा रे श्रीहरी पहिला डोळे भरी पाहता पाहणे तुरी सारुणी. इंद्रिय निलते ज्याची गरज जे मनावर ओळखत बुद्धीशी नकळे ज्याची मेरा अशी निरी कल्प निर्वास्तू भगवान. आणि बांगड्याने पाठला घर उदारे बांगडे हिमाने. जो पर्यंत सद्गुरूंची कृपा दृष्टी होत नाही ते दिव्य नाम आपल्या भाग्यात येत नाही. तोपर्यंत हे मन मनाला विकासच होत नाही. कारण या मनाच्या चंचल स्वभाव म्हणून मधुकर वेगो मानवी मधून. कारण प्रत्येकाचा भ्रम निरसन करायचं असेल त्या धनगराच्या सापडलेला तो सिंहाचा बछडा त्याचा भ्रम निरसन करण्यासाठी सिंहाला यावा लागेल. नाही का जनकाचा भ्रम निरसन करण्यासाठी अष्टावक्रम होणे नाही यावं लागेल. आपल्या त्या गरुडाचा संभ्रम दूर करण्यासाठी काकभृषणींकडे जावं लागलं. तसं आपला संभ्रम दूर करण्यासाठी सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांना वाटलं. आपले नारायण बाबा दत्त जयंती साजरे करायचे, 200 तूप कमी पडलं, गंगेतून आणले दुसऱ्या दिवशी नेऊन दिलं असे म्हणत. नारायण बाबा जालवणकर, लक्ष्मण बाबा इंदोरला माठे आणि लक्ष्मण आपले बलबीर बाबा ते सांगायचे तुम्हाला तुमच्या सद्गुरून परोक्ष अपरोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञानावर आरोप केला आहे. आणि तुम्ही जर शब्द ज्ञानावरच आरोपत असेल तर याच्या सद्गुरूंचा दोष काय. घोड्यावर बसवणं काम त्यांचं आहे पण धरून बसणं कोणाचं काम आहे. त्यांनी परोक्ष अपरोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती दिली, प्रचिती दिली, साक्षात्कार दिला. आता त्याच्या ठिकाणी तद्रूप राहणं हे कोणाचं कर्तव्य आहे. आपले गोंडोबांची भांडीगत आहे. एकाचं कीर्तन होतं, गोंडोबांनी सांगितलं फार चांगलं झालं. मग म्हणे त्याचा अवतार खवळा तो सांगायला लागला. मग हा पट्टे कमी आहे का. ज्या वेळेला या पट्ट्याचा जन्म झाला त्यावेळेला माझ्या आईनं मला हजारोंच्या बरोबर खेळायला शिकवलं. हजारोंच्या म्हणजे काय, 21,600 बरोबर खेळायला शिकवलं माझ्या आईने म्हणजे संदर्भ. दुसऱ्या दिवशी गोंडोबांचं कीर्तन झालं आणि अशी अवस्था सगळ्यांची झाली. ती प्रेमदाते नेणी निरोड कुठे आहे, मी कसं काय खातो, मी कसं झाले अशी प्रमाणांनी लागली. त्याने कोण ते हात सांभाळ अशी अवस्था झाली. मग ते बोलायला लागले काल आनंद मिळाला पण आज विशेष आनंद मिळाला. बंडोबांनी सांगितलं तुमच्या आईनं तुम्हाला हजारोंच्या बरोबर खेळायला शिकवलं पण या पट्ट्याच्या आईनं याला करोडोंच्या बरोबर खेळायला शिकवलं. रोमा रोमातून भजन एक वेळेला 3.5 करोड वेळा नावाचं अर्जुनाच्या रोमा रोमातून भजन म्हणजे करोडो मध्ये खेळायला शिकवलं. सांगायचं तर बाबाने मी सांगायचं वकील सोलिसिटर इंजिनियर नुसतंच सांगायचे किंवा वॉशमनचा दृष्टांत द्यायचे. पैशाचा दृष्टांत, पैसे चोरीला गेलेले नाही, पैसे तिथेच फक्त जागा बदलली. किंवा बँकेच्या पासबुकचा दृष्टांत द्यायचे. सच्चिदानंद बुधवारी बाबा पोळ्यांचा दृष्टांत त्याचे व्हिडिओ चुकला नाही का. किंवा एक डॉक्टरकडे गेला, अशा डॉक्टरकडे याला एकाचे 2 दिसत होते, त्या डॉक्टरला 2 एकाचे 3 दिसत होते. किंवा शरणांमध्ये कुठं पण करावी या म्हणल्या जात आहे. आणि म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या क्षणा